नमस्कार सुगरण रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज पारंपरिक पद्धतीने साईपासून लोणी व लोण्याचं तूप कसं का काढायचं इथे सांगणार आहेत त्यासाठी मी आठ दिवसाची साई घेतलेली आहे ती चार पाच तास मी बाहेर फ्रीजमधून काढून ठेवलेली होती त्यामध्ये मी एक लिटर पाणी घालून घेतलेलं आहे अशा पद्धतीने रईच्या साय्याने जी लाकडी रई होती त्याने मी अशा पद्धतीने घुसळून घेणार आहेत ही एकदम पारंपरिक पद्धत आहे पटपट लोणी येतं जर तुम्ही साईमध्ये थोडंसं सा चार पाच चमचे दही विरजून लावलेलं ला असाल तर लोणी पटकनवरती येतं त्यासाठी ही खास ट्रिक आहे की तुम्ही साईमध्ये दोन तीन चमचे दही वा घालून घ्या व चार पाच तास फ्रीजमधून बाहेर काढून ठेवा मगच अशा पद्धतीने मी सतत हलवत आहे तुम्ही बघू शकता इथे पाच मिनटानंतर वर असे लोणी आलेलं आपल्याला दिसतच आहे मी ते पुन्हा अशा पद्धतीने मिक्स करून घेत आहे तुम्ही इथे बघू शकता जेणेकरून असा घट्टसर असा लोण्याचा गोळा वरती येईल त्यासाठी मी हा जो फेस येतो तो परत मिक्स करून अशा पद्धतीने घुसळून घेत आहे इथे तुम्ही बघू शकता कंटिन्युअसली मी पाच मिनटं घुसळून घेत आहे खूप छान असं आपलं लोण्याचा गोळा वरती येतो जर तुम्ही इथे बघू शकता मी कंटिन्युअसली हलवत आहे अशा पद्धतीने दहा मिनटं आपल्याला हे कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे घुसळत राहायचं आहे जेणेकरून इथे तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर इथे लोणी लोणी अशा पद्धतीने वरती आलेलं आहे सगळं लोणी वरती राहतं खाली ताक शिल्लक राहतं अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने मी रईचं लोणी काढून घेत आहे इथे मी सर्व लोणी काढून घेतले रईचं आता एक चाळण घेऊन अशा पद्धतीने मी लोणी काढून घेत आहे एका मोठ्या कढईत मी काढून घेणार आहेत कढईतच काढा कढईत काढलं म्हणजे खाली करपत नाही कढई अशा पद्धतीने मी सर्व लोणी काढून घेत आहे तुम्ही इथे बघू शकता किती जास्त प्रमाणात लोणी निघालेलं आहे एकदम घट्टसर सोपी पद्धत आहे जरूर तुम्ही ट्राय करून बघा अशा पद्धतीने इथे ताक शिल्लक राहिलेलं आहे लोणी व ताक दोन्ही आपलं तयार झालेलं आहे आता मी स्वच्छ यामध्ये अर्धा लिटर पाणी टाकून मी स्वच्छ धुवून घेणार आहे जेणेकरून तुपाचा वास येत नाही अशा पद्धतीने तुम्ही जरूर धुवून घ्या कधीही लोणी केलं तर ते स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्या अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता त्यातलं जे व्हाईट पाणी आहे ते बाजूला झालेलं आहे मी गोळा छान असा धुवून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता त्याने तुपाचा वास येत नाही इथे अशा पद्धतीने मी गोळा दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे मी तूप करताना मोठी कढईचा वापर केला आहे तूप आता कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे मी मी हाय फ्लेमवर पाच मिनटासाठी तूप अशा पद्धतीने कढून घेणार आहे आपल्याला हा लोण्याचा गोळा असल्यामुळे यामध्ये जास्त बेरी निघत नाही तुम्ही इथे बघू शकता मी असं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेत आहे जेणेकरून खाली कढईला बेरी ल चिटकत नाही दोन मिनटं आपण हाय फ्लेमवर असंच राहून देणार आहोत तुम्ही इथे बघू शकता एकदम पिवळसर असा कलर आलेला आहे खूप जास्त तूप निघतं तुम्ही जरूर ट्राय करू न बघा अशा पद्धतीने दोन मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता तूप असं तरंगायला लागलं आहे मिक्स करूयात लोणी जर काढलं तर साईची बेरी जास्त निघत नाही आता एक मिनटासाठी आपण हे पुन्हा एकदा गॅसवर राहून देऊयात आता मी एक मिनटानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे जे बबल्स येतात त्यामध्येच तूप कडवलं कढून जातं गॅस बंद करा शेवटची स्टेप खूप महत्त्वाची आहे तूप जळायची शक्यता असते इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे तरी देखील तुम्ही इथे बघू शकता त्याला बबल्स येत आहे दोन मिनटं इथे बघू शकता आत्ता थंड झाल्यावर अशा पद्धतीने मी गाळणीच्या सहाय्याने एका एक काचीच्या बरणीमध्ये तूप गाळून घेत आहे खूपच छान असं तूप होतं एकदम पिवळंसर इथे तुम्ही बघू शकता साधारण अर्धा लिटर तूप झालेलं आहे खूप सोपी व पारंपरिक पद्धत आहे जरूर तुम्ही ट्राय करून बघा झटपट होणारी ही पद्धत आहे त्यापासून जास्त प्रमाणात तूप निघतं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद